नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण 1942 ऑगस्ट महिन्यामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये भारतामध्ये जे अभूतपूर्व अशा पद्धतीचं जनआंदोलन झालेलं होतं त्याचा आढावा घेणार आहोत. हे जनआंदोलन छोड़ो भारत आंदोलन किंवा चले जाओ चळवळ किंवा ऑगस्ट क्रांति अशा विविध नावाने ओळखलं जातं, तर त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत. बघा, 14 जुलै 1942 रोजी वर्धा या ठिकाणी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक भरलेली आहे आणि या बैठकीमध्ये छोडो भारत आंदोलनाचा ठराव हा पारित करण्यात आलेला आहे. आणि याच आंदोलनाला ऑगस्ट 1942 रोजी मुंबईला ग्वालिया टँक मैदानावरती काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं आहे. ह्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा ठराव मांडण्यात आलेला आहे. 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छोडो भारत आंदोलनाचा ठराव मांडलेला आणि हा ठराव प्रचंड बहुमताने या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलेला. आणि याच आंदोलनामध्ये ब्रिटिशांनी तत्काळ भारत सोडून जावं अशी स्वरूपाची मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक पद्धतीने देशभर आंदोलन उभा करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. या अधिवेशनाला संबोधित करत असताना आणि जनतेला आवाहन करत असताना महात्मा गांधींनी हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचं नव्हे तर ते संपूर्ण भारतीयांचं आहे आणि मोठ्या ताकदीनं ते लढवलं गेलं पाहिजे. अभी नाही तो कभी नाही अशा स्वरूपाची ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळं या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही करू किंवा मरू या निर्धारानं आपण हे आंदोलन लढलं पाहिजे अशा स्वरूपाचं जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे. करेंगे या मरेंगे, डू और डाय अशा स्वरूपाचा मंत्र त्यांनी जनतेला दिलेला आहे. आणि या क्षणापासून प्रत्येक भारतीय हे स्वतंत्र झाल्याचं समजावं आणि मोठ्या निर्धारानं ताकदीनं आणि जोमानं ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन लढावं अशा स्वरूपाचं आव्हान त्यांनी जनतेला केलेलं आहे. हे आंदोलन सुरू होण्याच्या आत चिरडून टाकावं या इराद्याने 8 ऑगस्टच्या रात्री म्हणजे 9 ऑगस्टचा दिवस उजाडण्यापूर्वी ब्रिटिश सरकारने राष्ट्रीय सभेच्या अनेक नेत्यांना अटक केलेली आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, असे अनेक दिग्गज, सरदार वल्लभभाई पटेल, असे अनेक दिग्गज नेते
राष्ट्रीय सभेचे जे होते त्या सर्वांना त्यांनी अटक केलेली. मौलाना आझाद तर मुंबईला जे काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन भरलेलं होतं आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा ठराव पारित झालेला होता त्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिलेले होते. तर सांगायचा मुद्दा असा की राष्ट्रीय सभेच्या अनेक प्रमुख नेत्यांना ब्रिटिश सरकारनं अटक केलेले, नेत्यांना अटक करावं आणि दडपशाहीच्या मार्गाने हे आंदोलन दडपून टाकावं असं सरकारची योजना होती. सरकार जनतेवरती अन्याय अत्याचार जसं वाढवू लागलेलं आहे, अर्थात सरकारची दडपशाही जसं वाढू लागलेली आहे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी, तसं जनतेचा निर्धार सुद्धा हा प्रखर होऊ लागलेला. सरकारच्या अन्याय अत्याचाराला भीक न घालता मोठ्या धैर्यानं मोठ्या जोमानं हा लढा यशस्वी करून दाखवण्याचा निर्णय हा जनतेनं हा घेतलेला होता. आणि त्यामुळे एकीकडे सरकार दडपशाही वाढवत असताना जनता हा जोमानं हा लढा लढू लागलेली आहे. सरकार म्हणजे जनतेवर दडपशाही वाढवण्यासाठी सरकारने सभा संमेलनं मोर्चे निदर्शने याच्यावरती बंदी घातलेली आहे. आणि सरकारच्या या अन्याय अत्याचाराला तेवढ्याच निर्धारानं जनतेनं तोंड दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये ते चिमूर असेल, आष्टी असेल, यावली असेल, महाड असेल, गारगोटी असेल, ते यासारख्या असंख्य गावांमधून ब्रिटिश सरकारला तीव्र अशा स्वरूपाचा विरोध झालेला आहे. जनतेच्या मनामध्ये ब्रिटिश सरकारविषयी जो असंतोष होता तो असंतोष मोठ्या प्रखर पद्धतीनं जनता या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करू लागलेली आहे. 1942 शेवटी या आंदोलनाला एक वेगळं वळण लागलेलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व त्या कालखंडामधले जे समाजवादी नेते होते त्यामध्ये जे प्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा आसफ अली, नाग गोरे यासारख्या दिग्गज अशा स्वरूपाच्या समाजवादी नेत्यांनी केलेल्या भूमिगत राहून त्यांनी या लढ्याला नेतृत्व देण्याचं काम, हा लढा यशस्वी करण्याचं काम केलेलं आहे. गावागावामध्ये अनेक क्रांतिकारी गट स्थापन झालेले आहेत आणि या गटानं मोठ्या निर्धारानं असीम अशा पद्धतीचा त्याग आणि बलिदानाच्या भावनेतून ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये प्रखर लढा उभा केलेला आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना आणि अनेक क्रांतिकारी गटाने सरकारला सळो की पळो करून सोडलेला आहे. मुंबई या ठिकाणी विठ्ठल झवेरी, उषा मेहता आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आझाद रेडिओ हे एक प्रक्षेपण केंद्र उभा केलेलं होतं. अशा पद्धतीनं भूमिगत राहून समाजवादी कार्यकर्त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये जन आंदोलनाला एक विधायक वळण देण्याचं काम केलेलं होतं. एकीकडं अशा स्वरूपामध्ये जनतेच्या माध्यमातून लढा हा उभा केला जात असताना भारताच्या विविध भागामध्ये प्रति सरकाराची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती. आता बघा ही प्रति सरकार म्हणजे काय, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून
तिथली राजकारभाराची सूत्र हातामध्ये घ्यायची, त्या ठिकाणी लोकाभिमुख अशा स्वरूपाचं सरकार स्थापन करायचं, यालाच प्रति सरकार असं म्हटलं जातं. तर भारताच्या विविध भागामध्ये या आंदोलनामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आलेली आहे. या मध्ये बंगाल प्रांतामध्ये मेदनापूर जिल्ह्यामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये बलिया आणि आजमगडच्या भागामध्ये, बिहारमध्ये भागलपूर, पूर्णिया या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारांची स्थापना झालेली आहे. सातारा या जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारची स्थापना झालेली होती. सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारने अनेक भरीव अशा स्वरूपाची कामं केलेली होती. केवळ सातारा जिल्ह्यामध्येच नाही तर भारताच्या विविध भागामध्ये त्या कालखंडामध्ये जी प्रति सरकारांची स्थापना झालेली होती त्यांनी याच स्वरूपाचं काम केलेलं आहे. एकतर त्या भागातले लोक ब्रिटिशांची सत्ता उलटून टाकायची आणि त्या भागातले सर्व राज्यकारभाराची सूत्र आपल्या हातामध्ये घ्यायची आणि मग कर गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती टिकवणे, लोक न्यायालयाची स्थापना करून खटल्यांचे निकाल देणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे, अशा अनेक स्वरूपाची कामं देशातल्या विविध भागामध्ये स्थापन झालेल्या प्रति सरकारांनी केलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलाच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारनं अतिशय भरीव अशा स्वरूपाचं काम हे केलेलं होतं. बघा, चले जाव आंदोलनाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनामुळं ब्रिटिश सरकारच्या सत्तेचा पाया हा खिळखिळा झालेला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये भारतामध्ये प्रखर अशा स्वरूपाचा विरोध हा जनतेच्या मनामध्ये असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आणि ती प्रखरता बघून जनतेच्या मनामध्ये ब्रिटिश सरकारच्या प्रती असणारा विरोध लक्षात घेऊन आपण आधी काळ भारतावरती राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झालेली आहे. आणि त्यातच 1946 मध्ये मुंबई या ठिकाणी नाविक दलाने ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये उठाव केलेला आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकार हे अधिक गर्भगळीत झालेलं आहे. भारताचं स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात येत असताना बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि त्यांच्या मुस्लिम लीग या पक्षाने स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडलेला आहे आणि स्वतंत्र पाकिस्तान पदरामध्ये पाडून घेण्यासाठी मग भारतामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये धार्मिक दंगे सुरू झालेले आहेत. आणि त्यातूनच भारत आणि पाकिस्तान फाळणीतून ही दोन नवीन राष्ट्र 1947 ऑगस्ट महिन्यामध्ये उदयाला आलेली, म्हणजे फाळणी झालेली आहे भारत आणि पाकिस्तान आणि ही दोन स्वतंत्र राष्ट्र उदयाला आलेली आहे. भारतानं ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधामध्ये वसाहतवादाच्या प्रक्रियेला विरोध करत असताना जगाच्या समोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि या आदर्शापासून भारतातल्या जगातल्या अनेक पारतंत्र्यामधल्या जनतेला साम्राज्यशाहीच्या विरोधामध्ये लढा कसा दिला जावा याचा एक आदर्श प्रस्तुत केलेला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून अनेक पारतंत्र्यातील राष्ट्रांनी धडा घेतलेला आहे आणि त्यांच्या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 26 जानेवारी 1950 या रोजी भारतामध्ये संविधानावरती आधारित असलेलं अशा पद्धतीचं
राष्ट्र अस्तित्वात आलेलं आहे, संविधानाची निर्मिती झालेली आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही या मूल्यावरती भारतातलं संविधान हे आधारित राहिलेलं आहे. संविधानाचा पायात खऱ्या अर्थानं ही मूल्य राहिलेली आहेत आणि त्यामुळंच भारतातली लोकशाही अधिक सक्षम आणि गतीनं वाटचाल करत आहे. आणि आज भारत हा जगातलं सर्वात मोठं लोकशाही प्रधान अशा स्वरूपाचं राष्ट्र म्हणून मोठ्या दिमाकामध्ये उभा आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे की आमचं संविधान मुळामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही या मूल्यावरती उभा टाकलेलं आहे. आणि भारताच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान दिलेलं आहे त्यामुळेच आपण त्यांना संविधानाचं शिल्पकार म्हणून संबोधतो, त्यांचा गौरव हा करतो. अशा पद्धतीनं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या संदर्भामधलं चले जाव किंवा छोडो भारत आंदोलन हे निर्णायक अशा स्वरूपाचं आंदोलन राहिलेलं आहे. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सर्वव्यापक अशा स्वरूपाचं लढलं गेलेलं, सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं लढलं गेलेलं हे शेवटचं आंदोलन होतं आणि त्यातून भारताला स्वातंत्र्याची प्राप्ती झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्याची प्राप्तीची झाली त्याला वेगवेगळ्या विचारधारा आणि इतिहासाला सुद्धा अज्ञात असणाऱ्या अनेक शूर वीर देशभक्तानं जे बलिदान केलेलं आहे त्या बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हेही आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आपण मागच्या पिरियडमध्ये असहकार आंदोलन पाहिलं, सविनय कायदेभंग आंदोलन पाहिलं आणि त्यालाच जोडून भारतीय आंदोलन एक सलगपणे आपल्या लक्षात यावं म्हणून आपण छोडो भारत आंदोलन हे घेतलेलं